वही गाइस यार, हम आज जाने वाले हैं, हमारे यहाँ पर एक इवेंट होने वाला है वहाँ पर, मतलब कि मराठी सुपरस्टार या फिर जो मराठी के मेन रोल करते वो आने वाले, मतलब कि उनका एक्सपीरियंस आज बांटने वाले। आज हम लोग वहाँ पे जाने वाले। फिलहाल मैंने आईडी कार्ड नहीं पहना है, मेरे को आपको मेरी क्लास नहीं बतानी है इसलिए। तो अपन चलो चलते अभी डायरेक्टली क्लास के अंदर, देखते हो आए हैं क्या नहीं। इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. ईदृश्यम एंटरटेनमेंट अँड फिल्म स्कूल ही आमच्यासारख्या नव हायस्कूल ते एनएसडी ते मराठी चित्रपट सृष्टी आणि नंतर बॉलिवूड हा प्रवास करतो. हाऊ वॉज इट, हाऊ डिफिकल्ट इट वॉज, कारण आमच्याकडे बरेचसे कला मुलं ऍडमिशन्स घेतात, शिकायला येतात. हल्ली खूप ट्रेंड चालू आहे रील्सचा, सो रील केल्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की ऍक्टर हम लोग ऍक्टर बन गए. सो हाऊ डिफिकल्ट इट वॉज, आणि तुझा एमटीचा जो ट्रॅव्हल होता तो सगळ्यांसाठी तुसा. सर्वप्रथम नमस्कार. विच इज द प्रिफर्ड लँग्वेज, हिंदी मराठी इंग्लिश? नाही कारण हिंदी मराठी असं दोन्ही चाललं होतं तर मी म्हटलं आपण एकदा विचार केला असता. त्यासाठी बॉलिवूड मध्ये गेला असं. सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो, मला जायला खूप उशीर झाला. आपण मुंबई ठाण्यात राहणारी माणसं आहोत, त्यामुळे कधी कुठे काय अडथळा निर्माण होईल मला सांगता येत नाही. त्याच्यामुळे रिअली व्हेरी व्हेरी मिडल क्लास बॅकग्राऊंड, म्हणजे साधारणपणे जसं माझे वडील बँकेत नोकरी करत होते, घरातलं वातावरण अतिशय साधं होतं. माझ्या मला आठवत नाही की माझ्या छंदानं कोणीही ऍक्टिंग थिएटर किंवा फिल्म तर खूपच लांबची गोष्ट आहे असं काही केलंय. माझ्या वडिलांना आवड होती, त्यांच्या तोंडून मी असं कधी कधी ऐकलंय की त्यांनी त्यांच्या अगदी कॉलेज पिरियडच्या दिवसांमध्ये बॅक स्टेजला वगैरे मदत, कारण वडील कार्यकर्ता वृत्तीचे होते म्हणून जास्त. त्याबद्दल मला पहिल्यांदा कळलं की आपल्या भारत देश. माझं नाव ईशानी इंगे आणि मी आता 12 वर्षांची आहे आणि मी आता 7वीत. तर माझे आता 2 ते 3 चित्रपट झाले. सत्यशोधन म्हणून एक रिलीज झाला आता, तो एक झाला आहे. आणि मी क्लासिकल सिंगिंग पण करते, 6 वर्ष झालं. खंडाळकर गुरु ट्रेन शकते. तर सर, ऍज अ यंग आर्टिस्ट या इंडस्ट्रीमध्ये कसं अप्रोच करायचं आहे तुम्हाला जर विचारायचं तर? मी सगळ्यात पहिलं बस सगळ्यात पहिलं तुला हे सांगत, आत्ता फोकस 10वी पास करणं भेटत. आणि मी हे तुला मस्करी म्हणून नाही सांगत आहे, त्याचं कारण तू आत्ता आहे ना एका ऑकवर्ड एज मध्ये येतेस, तू 12 वर्षाची आहेस ना, शून यू विल बी अ टीनेजर. टीनेजर इज अ व्हेरी ऑकवर्ड एज. ऑकवर्ड इन द सेन्स, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपण आपल्याला काहीच बाउंड्रीज नसतात. क्या फोटो लिया? वही गाइज यार, आपने मेरा वीडियो देखा, थैंक्स फॉर एवरीबडी कि लास्ट तक आप टिके हो वीडियो के अंदर. क्योंकि गाइज ये जो वीडियो है ये मेरे लाइफ का फर्स्ट वीडियो है एज अ मतलब हीरो या फिर जो मेन लीड रोल करते उन लोगों के तरफ से, क्योंकि इस क्लास में मैं ज्वाइन हुआ इसलिए भाई मैं आज देख पा रहा हूँ. वरना इवेंट मेरे को पता भी नहीं चलता था कि ऐसा ऐसा इवेंट होता है, ऐसे ऐसे लोग आते हैं. और गाइज जो उनका स्ट्रगल था, उन्होंने जो बातें बोली गाइज दिल पे लगी है भाई. हर एक बंदा ऐसे ही स्ट्रगल करता है भाई, सोचते हैं भाई हीरो बनना बहुत आसान है भाई, बहुत मुश्किल होती है. अभी फ़िलहाल भाई वो लोग क्लास में गए और अभी 9 बजे, इसलिए मैं क्लास नहीं गया, मैं डायरेक्ट घर पे जाऊँ क्योंकि मेरे को भी घर जाना है, लेट हो रहा है. बट गाइस जो उन्होंने बातें बोली ना भाई वो बहुत प्रॉपर थी, जो उन्होंने पूरी लाइफ की स्ट्रगलिंग थी उस तब उसमें बोला है. आप ज़रूर जाके उनके बारे में सर्च करना वगैरह,
अगर मेरे वीडियो में ज़्यादा नॉलेज नहीं मिली तो गाइस मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, क्योंकि अभी लेट हो रहा है मेरे को घर पे जाने के लिए, तो मैं वीडियो का डी एंड करता हूँ, तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय गाइस।